नमस्कार, मी सौरभ कोरटकर। महत्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंतप्रधान मोदींनी मागितलेली शिवरायांची माफी ही राजकीय असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी माफी मागितली असंही राऊत म्हणाले, तर विरोधक पुतळा दुर्घटनेचं भांडवल करतायत असं मुनगंटीवार म्हणाले। दुर्घटनेचं भांडवल करून सत्ता काबीज करण्याचं स्वप्न ते पाहतायत असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय माफी आहे। उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी, याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम, महाराष्ट्राविषयीचं प्रेम, आत्मीयता हे असण्याचं कारण नाही। पण माफी मागवून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो। ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णपणे उद्ध्वस्त केला, ज्यांनी कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुतळा काढून टाकला, ते लोक आज मात्र याचं भांडवल करत महाराष्ट्रामध्ये सत्ता प्राप्त करण्याचं स्वप्न बघताय। माननीय मोदीजींनी पंतप्रधान म्हणून या घटनेच्या संदर्भात माफी मागितली आणि अतिशय स्पष्टपणे सांगितलं की हा माझ्या हृदयाच्या भावनेचा विषय आहे।